नगर शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या 25 वर्षाच्या आमदारकीचा इतिहास चांगला नसून या काळात शहर वाढत गेलं तरी शहरावर विकासात्मक संस्कार काहीच झाले नाहीत अशी टीका शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार दिलीप गांधी यांनी मंगळवारी केली आहे. नगर मतदारसंघ भाजपलाच घेतला जाणार आहे. मात्र युती जागा वाटपात शिवसेनेला गेला तर राठोडांच्या उमेदवारीला आमचा विरोध राहणार आहे असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे. महाजनादेश यात्रा नियोजनानिमित्त पत्रकारांशी बोलताना गांधी यांनी राठोड आणि शहर शिवसेनेवर चांगलाच हल्ला चढवला आहे. एक असं की माननीय मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं नगर जिल्ह्यात 13 तारखेला महाजनादेश यात्रा येते आहे. अकोल्यापासून त्यांची सुरुवात होते दुपारी अकोला, संध्याकाळच्या वेळेस संगमनेर आणि संगमनेर झाल्यानंतर राहुरी आणि मग नगरमध्ये आम्ही नवनागापूरपासून गजानन हाऊसिंग कॉलनीपासून त्यांचा नगर शहराच्या वतीनं त्यांचं शाही स्वागत करण्याचं संदर्भात आम्ही भारतीय जनता पार्टीचा सगळे महापौर उपमहापौर सगळे नगरसेवक आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून एकत्रित निर्णय केला आणि त्याच्यासाठी काल नियोजनाची बैठकही आमची झाली आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही ती सर्व जाहीर केली आहे. तर याचा रूट जो आहे तो रूट ह्या पद्धतीनं होणार आहे. तो नवनागापूर, सह्याद्री चौक, कॉटेज कॉर्नर, हॉटेल परिचय कॉर्नर, सावेडी गाव, फुलारी पेट्रोल पंप, महालक्ष्मी उद्यान चौक, भुतकरवाडी, महावीरनगर मार्केट, दीपक पेट्रोल पंप, पेमरा सारडा विद्यालय, पत्रकार चौक, अप्पू हत्ती चौक, लालटाकी, रामवाडी, सर्जेपुरा चौक, तेलीखुंट चौक, कापड बाजार, माणिक चौक, तख्ती दरवाजा, श्रीपाद ग्रंथभांडार, कोचिंग हॉस्पिटल, जुनी महानगरपालिका, महालक्ष्मी मंदिर, माळीवाडा, छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये त्याचा समारोप होणार आहे. अशा पद्धतीनं ही महाजनादेश यात्रा असणार आहे. मी आपल्या माध्यमातून नगर शहरातल्या सर्व जनतेला अतिशय आग्रहपूर्वक विनंती करील की जनादेश यात्रा त्या दिवशी संध्याकाळी 5:30 ते 5:30 दरम्यान सुरुवात होईल आणि 7:30 पर्यंत संपेल. या 2 तासामध्ये ते या मार्गावरनं जाणार आहे. आपण त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करावं जेणेकरून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या महानगराच्या विकासासाठी 300 कोटी रुपये दिले आहेत. त्याचे 100 कोटी रुपयाची मान्यता पहिल्यांदा ऑलरेडी दिली आहे आणि त्याच्यासाठी जो एक आर्किटेक्टची नियुक्ती करायची असते ती करण्यासाठी टेंडर पण निघाला आहे. आणि त्याच्यातून एक असं की आपलं नगर आहे जे काही ऐतिहासिक परंपरा लाभली आहे तशी ऐतिहासिक परंपरेच्या दृष्टिकोनातून जर आपण हा विषय केला तर तो सगळ्याला भावेल पण आनंदही वाटेल आणि त्याचा आपल्या मुख्यमंत्र्याचं आपण अतिशय आनंदानं नगरवासियांना स्वागत केलं याच्याबद्दलचा एक निश्चित आनंद आपल्याला ह्या निमित्ताने मिळेल म्हणून आपण सगळ्यांनी ह्याच्यात सहभागी व्हावं अशी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा विजय असो.